काँग्रेसचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असणार आहेत. दणदणीत त्यांचा विजय झालेला आहे. आपल्यासोबत काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आहेत. सर, काय सांगाल, निवडणूक होती, निवडणुकीमध्ये मल्लिकार्जुन खरगे यांचा दणदणीत विजय झालेला आहे, नवे ते अध्यक्ष असणार आहेत. आम्हा सर्वांसाठी अतिशय आनंदाची ही बातमी आहे की काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून श्री मल्लिकार्जुन खरगे यांचा प्रचंड मताधिक्याने विजयी झालेला आहे आणि काँग्रेस पक्षाला एक लोकांना आवडणारे आणि एक अनुभवी नेते अशा प्रकारचं नेतृत्व आता काँग्रेस पक्षाला या निमित्ताने मिळालेलं आहे. अर्थात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी पहिल्यापासूनच ही भूमिका घेतली होती. गांधी कुटुंबियातून आम्ही कोणीही निवडणूक न लढवता अनुभवी आणि ज्येष्ठ नेते जे कोणी असतील किंवा जे कोणी इच्छुक असतील त्या लोकशाही मार्गाने निवडून दिलं पाहिजे आणि त्याप्रमाणे मतदानाच्या प्रक्रियेतून झालेली ही निवड ही लोकशाही मार्गाने पारदर्शक पद्धतीने झालेली आहे. मल्लिकार्जुन खरगे हे ज्येष्ठ नेते आहेत. कर्नाटकामध्ये सुद्धा अनेक वर्षाचा त्यांचा अनुभव आहे. मंत्री आमदार म्हणून भरपूर काम केलेलं आहे आणि दिल्लीसुद्धा केंद्रात लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये सुद्धा एक सभागृहाचे नेते या नात्याने विरोधी पक्ष नेते या नात्याने त्यांची कामगिरी उत्कृष्ट राहिलेली आहे. विरोधी पक्ष नेते म्हणून काम करत असताना अनेक आव्हानं आणि लोकांचा आवाज हा संसदेमध्ये योग्य पद्धतीने विचार मांडून भूमिका मांडून त्यांनी एक आपल्या नेतृत्वाची छाप ही पाडलेली आहे आणि त्यामुळे मला आनंद आहे की भारत जोडो यात्रा आता सुरू होते महाराष्ट्रामध्ये. या पार्श्वभूमीवर मल्लिकार्जुनची खरगे यांची एक नवीन होणारी निवड ही काँग्रेसला एक नवीन दिशा घेऊन आगामी काळामुळे जी का आव्हानं आहेत ती यशस्वीरित्या आम्ही समोर जाऊन यशस्वी होऊ अशा प्रकारची निश्चित नेतृत्वाकडून अपेक्षा आहे. तर अनेकदा काँग्रेसवरती घराणशाहीचा आरोप झाला आणि 24 वर्षानंतर जी आहे ती अशा प्रकारची निवडणूक पार पडताना पाहायला मिळते. कुठेतरी हा आरोप पुसण्यामध्ये काँग्रेस यशस्वी होईल? तर मला खरंच हे सोयीप्रमाणे आरोप लावायचा विषय असतो. खरं म्हणजे हा विषय तसा ज्यावेळेस निवडणुकीच्या माध्यमातून कुठली व्यक्ती निवडून येते त्यावेळेस घराण्यात कुठला आहे किंवा कोणाचा विषय असा विषय राहायचं कारण नाही. पण दुर्दैवाने देशातल्या राजकारणामध्ये हा विषय सोयीप्रमाणे वापरला जातो. मला वाटतं की आता हा विषयाला पूर्ण विराम मिळावा अशी अपेक्षा करायला हरकत नाही. खरं तर अध्यक्ष आणि हायकमांड हे दोन महत्वाचे असतात. इथं सुद्धा अध्यक्षांच्या वरती हायकमांड असतील का किंवा कशा प्रकारचं असतं? काँग्रेसचं अध्यक्ष हे सर्वोच्च पद आहे त्यामुळे असा विषय निर्माण होण्याचं काही कारणही नाही. सोनिया गांधींचा सल्ला निश्चितच त्यांना उपयुक्त ठरेल. राहुल गांधींचं तरुण नेतृत्व सुद्धा त्यांना सहकार्य त्यांना देत राहील आणि सर्व मिळूनच हे सामूहिकपणे त्यांचं कारकीर्द यशस्वी करण्याकरता प्रयत्न आम्ही करू. खरं तर मल्लिकार्जुन खरगे यांचं महाराष्ट्राशी संबंध राहिलेलं आहे. ते प्रभारी सुद्धा राहिलेले आहेत. आपल्या बाउंड्रीच्या जवळचे आहेत. महाराष्ट्राला काय फायदा होईल? जमीची बाजू आहे. महाराष्ट्रातल्या जिल्ह्या जिल्ह्यात राजकारण आणि नेतृत्व हे त्यांना माहीत असल्यामुळे नव्याने सांगण्याची गरज पडणार नाही. आता आपण महाराष्ट्रातील सगळं राजकारण जे आहे त्यांना माहीत आहे, जिल्ह्याचं राजकारण माहीत आहे, त्यामुळे त्यांना नव्याने सांगण्याची गरज पडणार नाही आणि ही महाराष्ट्रात एक जमेची बाजू असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलेलं आहे. कॅमेरॉन कृष्णा खापरे, राजू सोने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.